महाराष्ट्राच्या राजकारणात परखड अजितदादा नेहमीच बघायला मिळतात. ते बोलायला लागले तर अतिशय स्पष्टपणाने आणि परखडपणे कोणताही मुद्दा मांडतात, समोरच्याची भाडबीड ठेवत नाहीत. अशाच प्रकारची अजितदादांची सडेतोड भूमिका नेहमीच दिसून येते. हिवाळी अधिवेशनामध्ये आज अजितदादा पवार बोलत होते. बोलताना त्यांनी एका भाजपा नेत्याचा नामोल्लेख न करता एक किस्सा सांगितला आणि हे बोलत असताना त्यांनी सांगितले की मला जर कोणी चॅलेंज देत असेल तर देवेंद्रजी म्हणतात त्याप्रमाणे मी कोणाचंच ऐकत नाही, कोणाच्या बापाचंही मी ऐकत नाही. अशा प्रकारचं पळखर वक्तव्य अजितदादा पवार यांनी सभागृहात केलं, त्यामुळे या विधानाने सर्वांचेच लक्ष वेधल्या गेले. अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते, आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तुझ्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अशा प्रकारच्या भलगणा करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती आहे, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय. पण त्यांना म्हणाव जरा दमानी फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही.